नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन. 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आम आदमी पार्टीचे स्टिंग ऑपरेशन. कबाडीवाल्याकडे आढळले 250 जास्त आधार कार्ड. आणि परिवहन विभागातर्फे 2022-23 प्रस्तावित अर्थसंकल्प जाहीर. परिवहन समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली सभा. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईतील जुहू येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. बप्पी लहरी यांनी 69व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर दीपक नामजोशी यांनी माहिती दिली की लाहिरी जवळपास 1 महिना रुग्णालयात होते आणि सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात पण आले होते. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजेच OSA मुळे रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे देखील डॉक्टर नाम जोशी यांनी सांगितले. आम आदमी पार्टीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये 250 आधार कार्ड कचऱ्यात मिळाल्याची आश्चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. तर जारीपटका पोलिसांचा या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. अपने अपने पास में क्या बोलते हैं अपना जो सिर्फ अपने एरिया की है कि और भी लोग की आई है. नहीं, वो मेरे को भेजने लगाया था बाबा जी, हमारी इधर किराए से रहता है. हाँ. भैया बोले 120. उनको पैसे कितने देने का है? आधार कार्ड के? तो भैया कुछ पूछो क्या? 20 रुपये बोले ना मेरे को फोन पे. आधार कार्ड देने के? आधार कार्ड किसका वाला है? राजेश गुप्ता के नाम से और एक बाबा जी का. मेरा तो बाबा जी का है और राजेश गुप्ता के नाम से ही फ़ोन किए थे. राजेश गुप्ता पड़ोसी है मेरे. तो बोले भैया से ले लेना, बोले जाकर उधर जा ही रहे हो तो. बोले आधार कार्ड सर, वो बाबा जी की भेजा था वही वाली है. हाँ, बाबा जी वाली तो भेज दिया था. बाकी किसी की नहीं. आधार कार्ड की फोटो कल भेज दिया था तुम्हारे से. यही वाला नंबर है तुम्हारा? हाँ, इसमें तो भेज दिया था कल फोटो. भैया है ना, सेंड ही नहीं हुआ ना. मैं भेज दिया था, अभी डिलीट मार दिया फोटो. अच्छा, फोटो डिलीट कर दिए क्या? वाई तो दूंगा बाबा जी. हाँ, बाबा जी वाई तो दूंगा घर पे. वाइफ रहता हूँ अभी. बाबा जी घर पे है कि नहीं तो मालूम नहीं. मैं मिल लेता हूँ. तुमका क्या चार नहीं पड़ता बाबा जी का? आधार कार्ड तो नहीं आपको भेजा था? नहीं, अरे वो बाबा जी का नहीं हो. वो तो मेरे को पता है, जिनसे लेने का है मेरे को, मेरा उनकी बात कर रहा हूँ. बाबा जी का तो आपने भेजे. कबाडीवाला व त्याच्या शेजारी हे दोघे मिळून 20 रुपयांमध्ये आधार कार्ड देताना आढळून आल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत कबाडीवाल्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता त्यांना कबाडीवाल्याकडे 250 अधिक आधार कार्ड आढळून आले, जे त्याला कचऱ्यात मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दोघंही त्या आधार कार्डवरील नंबरवर फोन लावून लोकांना बोलवायचे व त्यांना 20 रुपयांमध्ये ते आधार कार्ड वाटायचे, अशी माहिती आम आदमी पार्टीने पोलिसांना दिली आहे. तर पोलिसांचा यावर तपास सुरू आहे. आपतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जरीपटका पोलिसांकडे करण्यात आली आहे. कल 12 बजे करीब मुझे हमारे स्थानीय कार्यकर्ता का जरीबटका के अंदर में जो रहते हैं उनका फ़ोन आया कि वहाँ पर ग्राउंड के पास में कोई व्यक्ति कबाड़ी के अंदर में उसको आधार कार्ड मिले हैं और वो व्यक्ति 20-20 रुपये के अंदर में वो आधार कार्ड लोगों को फ़ोन करके बुला रहा है और उनको दे रहा है. अब ये आधार कार्ड, 100 से ज़्यादा आधार कार्ड वहाँ पर थे. ये आधार कार्ड उसके पास में पहुँचे कहाँ से? कबाड़ी की दुकान में पहुँचे कहाँ से? इतना इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट जो कि आपकी नागरिकता सिद्ध करता है, इतना इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट वहाँ पर पहुँचा कैसे? ये सबसे बड़ा सवाल है. मुझे ये जानकारी जब मिली तो मैं वहाँ पर गया और मैंने वहाँ के इस पूरे प्रकरण का स्टिंग किया.
स्टिंग ऑपरेशन करके ये हमको समझ में आया कि ये जो सारा विषय है वहाँ पर वाकई में ये सारी चीज़ें चल रही थी, जिसको ध्यान में रखते हुए इस पूरे सबूत को इकट्ठा करके हम लोग जरीपटका थाने गए और जरीपटका थाने के अंदर में थाने में जो ऑफिसर्स थे उनको इसकी कंप्लेंट की। स्टाफ पुलिस की जो इंस्पेक्टर थे उन्होंने तुरंत अपने स्टाफ को साथ में भेजा और स्टाफ को साथ में भेजने के साथ में हम लोग स्पॉट पर गए। वो सारे जो डॉक्यूमेंट्स थे, वो सारे जो आधार कार्ड थे उनको पुलिस ने अपने कब्जे में लिया, वो व्यक्ति को अपने कब्जे में लिया जिसने वो डॉक्यूमेंट्स, वो कबाड़ी वाले ने को कब्जे में लिया जिसने वो डॉक्यूमेंट्स देना चालू कर दिया 20-20 रुपए के अंदर में। उनको साथ में लेकर हम लोग थाने में आए। थाने में आने के बाद में पुलिस ने मामला दर्ज करके उसके ऊपर में जांच चालू कर दी गई है। आम आदमी पार्टी का यह मांग है सरकार से कि कलेक्टर साहब से और सीपी साहब से कि जल्द से जल्द ये पूरे मामले का खुलासा होना चाहिए कि आधार कार्ड इतना इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट कबाड़ में पहुंचा कैसे, ये कहां किसका लूपहोल है, क्या UIDAI जो कंपनी जो बनाती है इसको केंद्र सरकार की उसकी गलती हुई है कि नागपुर पोस्ट विभाग की गलती हुई है, नागपुर पोस्ट ऑफिस की गलती हुई है या उनके अधिकारियों की गलती हुई है कि उनकी गलती से ये आधार कार्ड इतना इंपॉर्टेंट आधार कार्ड जैसा डॉक्यूमेंट कबाड़ के अंदर में और वो भी 100 से ज़्यादा ओरिजिनल सारे के सारे डॉक्यूमेंट्स, क्योंकि कहीं ना कहीं ये राष्ट्रीय सुरक्षा के लिए भी खतरा है। कोई व्यक्ति का अगर डॉक्यूमेंट किसी के पास में है, मेरा डॉक्यूमेंट अगर किसी के पास में है तो मैं किसी के भी उस पर लोन ले सकता हूँ या कुछ और डॉक्यूमेंट रहने के साथ साथ में मैं किसी मकान ले सकता हूँ, कुछ भी उसका मिसयूज़ किया जा सकता है। इसलिए इस मामले को गंभीरता से लेकर सरकार से यह मांग है कि जल्द से जल्द इसका सच सामने आना चाहिए, जल्द से जल्द इसके ऊपर में कार्रवाई होनी चाहिए। नागपुर महानगर पालिकेच्या परिवहन विभागातर्फे 2021-22 सुधारित व 2022-23 प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र कुंकडे यांच्याकडे सोपवला असून त्यांनी या अर्थसंकल्पाबद्दल माहिती दिली। यावेळी महापालिकेच्या परिवहन विभागाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्यात प्रामुख्याने येत्या आर्थिक वर्षात 176 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। मंगळवारी मनपा मुख्यालयातील परिवहन समिती सभापतींच्या कक्षात परिवहन समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली। कोरोनाच्या कालावधीनंतर आता नागपूर महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या स्वतःला रुळावर आणण्याच्या कसरती करत आहे, त्याचप्रमाणे परिवहन विभागही स्वतःला पर्यावरणपूरक बनविण्यावर भर देत आहे। यावेळी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प समितीला सादर केला। भेलावे यांनी निवेदनात सांगितले की वाठोडा येथील 10 एकर जागेवर नवीन बस डेपो तयार करण्यात येणार आहे। तरी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात 145 कोटींच्या निधीची मागणी त्यांनी केली आहे। मंगळवारी समितीच्या बैठकीत परिवहन प्रशासक रवींद्र भेलावे यांनी परिवहन सभापती बंटी कुकडे यांना अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये येत्या आर्थिक वर्षात 176 इलेक्ट्रिक बस खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, तर दुसऱ्या टप्प्यात 100 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचाही प्रस्ताव होता। आज परिवहन समितीची सभा झाली। समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण विषय, त्याला कार्योत्तर मंजुरी आज परिवहन समितीने दिली आहे। माननीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचं एक स्वप्न आहे की नागपूर शहर आणि त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेतील मोठी समिती परिवहन समिती, ज्या बसेस सेवा जनतेला लोकार्पित करीत असते, जनतेच्या सेवेमध्ये असते, हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे। नागपूर शहर हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे, त्याकरिता आज आम्ही काही बसेस ज्या CNG कन्वर्ट केल्या आणि माननीय नितीनजी गडकरी यांनी केंद्र शासनाच्या निधीतून आम्हाला 199 कोटी हा निधी प्राप्त झाला आहे पर्यावरण व्यवस्थेसाठी। त्या माध्यमातून 94 कोटी हे शहर बस घेण्यासाठी, इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी हे आम्हाला प्राप्त झालेले आहेत। आज समितीने ह्या 115 बसेस विकत खरेदी करण्याकरता म्हणजे ई निविदेद्वारे टेंडरद्वारे खरेदी करण्याकरिता आज परिवहन समितीने कार्योत्तर मंजुरी दिलेली आहे। म्हणजे याच्या आधी केंद्र शासनाकडून फेज 1 मधून आम्हाला 40 बसेस प्राप्त होणार, ज्या मार्च महिन्यामध्ये जनतेच्या सेवेमध्ये त्या दाखल होणार। 6 इलेक्ट्रिक बस महिलांसाठी ज्या राखीव आहेत त्या आधीच्या 6 बसेस, स्मार्ट सिटीकडनं येणाऱ्या 15 इलेक्ट्रिक बसेस त्या AC बसेस असतील आणि अशा 65 बसेस आणि यानंतर 115 बसेस आम्ही खरेदी करतो आहे। म्हणजे आजपर्यंत नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बस ही चालते, पर्यावरणपूरक बस चालते, जनतेची तिला साथ आहे, जनतेचं त्याला सहकार्य आहे आणि माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही नागपूर शहरात विकासाचा
हे उचललेलं आहे, विडा उचललेला आहे, त्याकडे परिवहन समिती सामोरं जाते आहे. आज नागपूर शहरामध्ये असा 200 बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस राहतील आणि पर्यावरणपूरक राहील, धूर राहणार नाही. आणि त्यामध्ये जो बसमध्ये तोटा आम्हाला होतो, जे नुकसान होते आहे, ते नुकसान पण कमी होईल आणि आम्ही जास्तीत जास्त योग्य पद्धतीने नागपूर शहराला परिवहन सेवेचा लाभ करून देऊ. आज ही समितीमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये जेरबंद असलेल्या लहान भावाला जामिनावर सोडवून देतो असे सांगत 60 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली आहे. गोमतीनगर रहिवासी अनूप नागरिया याला लकडगंज पोलिसांनी विविध कलमांतर्गत अटक केली असता मनोहर वजानी, अशोक वजानी आणि संदीप केसवानी यांनी अनूपला जामिनावर सोडवून देतो असा प्रस्ताव अनूपच्या भावाकडे ठेवला, ज्यासाठी त्यांना 60 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. अनिल यांनी तिघांवर विश्वास ठेवत त्यांना 30 लाख रुपये दिले होते. अनूप नागरिया यांनी तहसील पोलीस स्टेशनमध्ये सदर प्रकरणाची माहिती देत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मनोहर वजानी, अशोक वजानी आणि संदीप केसवानी या 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. फिर्यादी अनूप महेशचंद्र नागरिया वय 48 राहणार कळंबा गोमतीनगर यांनी दिनांक 14/2022 रोजी पोलीस स्टेशन तहसील येथे येऊन लेखी रिपोर्ट दिली की त्यांच्याविरुद्ध क्राईम ब्रँचने पोलीस स्टेशन लकडगंज येथे अपराध नंबर 747/21 कलम 420, 468, 471 भादवीचा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्यात फिर्यादी अनूप महेशचंद्र नगरिया हे पोलीस स्टेशन लकडगंज अटकमध्ये होते. त्या दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी महेश वजानी, अशोक वजानी यांनी फिर्यादीचे मोठे बंधू अनिल महेशचंद्र नागरिया यांच्याशी संपर्क साधून फिर्यादीला पोलीस स्टेशन लकडगंजच्या गुन्ह्यातून जामिनावर सोडून देतो त्याकरता 60 लाख रुपयाची खंडणी मागितली. आरोपी मनोज वजानी, अशोक वजानी यांच्या बोलण्यावर फिर्यादीच्या मोठे बंधूंनी विश्वास ठेवून आरोपी मनोज वजानी, अशोक वजानी आणि त्याचा मित्र केसवानी यांना 30 लाख रुपये दिले अशा प्रकारची रिपोर्ट दिल्यावरून पोलीस स्टेशन तहसील येथे आरोपी मनोज वजानी, अशोक वजानी आणि संदीप केसवानी यांच्याविरुद्ध अपराध नंबर 77/22 कलम 384/34 भादवी अन्वे काल दिनांक 14/2022 रोजी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास क्राईम ब्रँच करीत आहे. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. तमिळनाडूतील लावण्य आत्महत्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उतरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना काल चेन्नईत ताब्यात घेण्यात आले असून नागपुरातील संविधान चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याचा निषेध केला. तामिळनाडू राज्यातील एका मिशनरी शाळेत 12वीतील मुलीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी तिच्यासोबत झालेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अभाविपच्या कार्यकर्त्यांनी चेन्नईत आंदोलन केले असता आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच घटनेच्या निषेधार्थ नागपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे तामिळनाडू सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. आप सभी को पता होगा की तामिळनाडू यहाँ पे तंजापूर में सेंट हार्ट हायस्कूल में एक मिशनरी स्कूल में
17 वर्षीय लावण्या जो 12वीं कक्षा की विद्यार्थिनी थी उसको बड़जबरन मत परिवर्तन कन्वर्जन करने के लिए फोर्स किया गया। उसके तहत उसे अलग अलग प्रताड़ना से गुजरना पड़ा। तो 11 जनवरी को उसने विष प्राशन किया और 19 जनवरी को उसका देहांत हो गया। तमिलनाडु के इसमें जब अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने आवाज़ उठाई और सीबीआई जांच की मांग की, तब कल 15 फरवरी को जब एमके स्टालिन के बंगलों के सामने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कुछ कार्यकर्ता और राष्ट्रीय महामंत्री निधिजी त्रिपाठी जब शांतिपूर्वक आंदोलन कर रहे थे, तब उस डीएमके सरकार ने उनको अटक की और उन पर नॉन डिमांडेबल केसेस लगाए। इसका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपुर महानगर मंत्री तीव्र शब्द से निषेध करती है। वाशिम मध्ये पिकअप गाडी ने उभ्या ट्रॅक्टर ला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे। या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार झाले आहेत तर 9 जण गंभीर जखमी आहेत। लग्नाला गेलेल्या वराडी पिकअप वाहनाचा अपघात होऊन एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार तर 9 जण गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम मधील शेलू बाजार रस्त्यावर घडली आहे। जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे। शेलू बाजारवरून वाशिमला येत असताना पिकअप वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून वाहनाचा चक्काचूर झाला आहे। तर वाहनातील जखमींना वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन चमूने वाशिमच्या हॉस्पिटलमध्ये पाठविले। मागील 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून राज्यातील वैद्यकीय खर्चाच्या अनुदानाची तरतूद संबंधितांना प्राप्त न झाल्याने बऱ्याच शिक्षक कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे देयक प्राप्त व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीमधील सर्व शिक्षक जिल्हा परिषद येथे एकत्र जमले। कॅन्सर मूत्रपिंडासारख्या गंभीर आजाराकरिता नियमित उपचाराची गरज असते, परंतु त्यांना मागील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची देयके प्राप्त न झाल्याने त्यांना पुढील नियमित उपचार घेणे शक्य होत नाही आहे। त्यामुळे उपचाराअभावी जीव गमावण्याची वेळ शिक्षक कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांवर आलेली आहे। त्यामुळे राज्य शिक्षक कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष व चीड निर्माण झाली असून यावर निवारणाकरता बैठक घेण्यात आली। यावेळी राजकुमार संजय बारी, निलेश भालकर, विलास बर्डे, पुरुषोत्तम शेखर, नरेंद्र ढोरे, मेघे नागतोंडे, वाळके, थूल, चांभारे, वाघ इत्यादी उपस्थित होते। गेल्या 2.5-3 वर्षापासून राज्यातील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची देयके आणि थकित वेतन देयके प्रलंबित आहे आणि याबाबत वारंवार आमचा पाठपुरावा सुरू आहे। गेल्या 4 महिन्यासुद्धा आम्ही शासनाला इशारा दिला होता की ताबडतोब हे जे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके आहे आणि थकित देयके आहे पारित करा, कारण यामध्ये अडचण अशी आहे की बऱ्याचशा शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचे स्वतःची बिलं आहे की जे किडनीने ग्रस्त आहे किंवा कॅन्सरग्रस्त आहे, त्यांचे कुटुंबियांमध्ये असे काही जे दुर्धर आजार आहे यांनी ग्रस्त लोक आहे, परंतु त्यांना त्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची बिलं न मिळाल्यामुळं त्यांना योग्य ते उपचार मिळत नाही आहे आणि त्यामुळं त्यांच्या त्या उपचाराच्या अभावी त्यांच्या कुटुंबियांची त्यांची हेळसांड होत आहे आणि म्हणून ताबडतोब शासनाने या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये हे सर्व जे थकित आणि वैद्यकीय देयके आहे त्याचे प्रतिपूर्ती देयके जे आहे हे ताबडतोब बिलं निकाली काढावे। 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची ही देयके त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावी, अन्यथा आम्ही आपल्या या वर्ध्यानजीकच्या सेवाग्राम आश्रमासमोर समस्त अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा आज या ठिकाणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्त सचिव आणि शिक्षण सचिव यांना या माध्यमातून दिलेला आहे। या आपल्या माध्यमातून सांगायचं वाटते की ताबडतोब आमच्या मागणी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। मृत पावलेल्या रानडुकराला रस्त्यावरून अमानुषपणे फरफटत नेणाऱ्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खुमारी बीटातील राष्ट्रीय महामार्ग येथील विद्यानिकेतन विद्यालयाजवळ एक रानडुक्कर वाहनाच्या धडकेत मृत्यू पावले। ही घटना नुकतीच उघडकीस आली। सदर रानडुक्कर रस्त्यावर पडून असल्याने खुमरी येथील ओरिएंटल टोलनाक्यावर इमर्जन्सी फोन आल्यानंतर टोलनाक्यावरती पेट्रोलिंग करणाऱ्याने जाऊन आपल्या गाडीला सदर रानडुक्कर बांधून 1-1.5 किलोमीटर फरफटत नेऊन रस्त्याच्या कडेला जंगलात नेऊन टाकले। सदर घटनेचा व्हिडिओ कोणीतरी रस्त्याने जात असणाऱ्या वाहनाद्वारे घेण्यात आला।
आणि सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. सदर व्हिडिओ वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांना मिळाल्यानंतर वाहनचालक गणेश गणपतराव बगमारे यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1927 अंतर्गत कलमान्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.